निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. मित्रांनो, उंबराचं झाड माहिती नाही असं फार थोडे असतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या ह्या झाडाची धार्मिक आणि औषधी ओळख सर्वांना असते, पण जैवशास्त्रीय वेगळेपण फार थोड्यांना माहिती असतं. म्हणूनच आज आपण ह्या उंबराविषयी जाणून घेणार आहोत. उंबर किंवा औदुंबर याचं शास्त्रीय नाव फायकस रेसिमोझा. भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशात आढळणारा हा वृक्ष. वर्षभर पानं असणारा म्हणून याला सदापर्णी वृक्ष म्हटलं जातं. जनसामान्यांमध्ये उंबर याविषयी एक समज म्हणजे उंबराच्या झाडाचं फूल दुर्मिळ असतं, ते कधीतरी येतं आणि भाग्यवान माणसांनाच ते दिसतं वगैरे वगैरे, पण हे सगळं खोटं आहे. वैज्ञानिक विचार आणि अभ्यास नसलेल्या माणसांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी असतात. पण ह्याच्या फुलाची गोष्ट मात्र अद्भुत आहे. खरं तर आपण ज्याला उंबराचं फळ म्हणतो तेच ह्या झाडाचं फूल असतं. ती फुलं तुम्ही कधी एकदा हातात घ्या आणि त्याचं बारीक निरीक्षण करा. नर, मादा आणि नपुसक फुलांचा हा एक समूह असतो. आता ज्याला आपण हे फळ म्हणतो तो फोडून पाहिल्यावर आतल्या बाजूला पहा, तिथे आपल्याला काही खरखरीत भाग दिसेल आणि अनेक छोटे उंचवटे दिसतील. हा प्रत्येक उंचवटा म्हणजे एक फूल आहे. ज्याला आपण फळ समजतो तो खरं तर पुष्पगुच्छ आहे. सामान्यतः बाहेरच्या बाजूला दिसणाऱ्या फुलांच्या गठ्ठ्याला आपण पुष्पगुच्छ म्हणतो, पण हे निसर्गातील एक नवल आहे. हा गुच्छ उलटा म्हणजे आतल्या बाजूला असतो. वनस्पतीशास्त्रात याला सायकोनिया असं ओळखलं जातं. यात फुलांचे सर्व अवयव आपल्याला दिसतात. आता यावर अनेक जण आपल्याला असे फोटो किंवा व्हिडिओ दाखवतील आणि सांगतील की हे पहा, अहो आश्चर्य, हे पहा उंबराचं फूल. पण ह्या झाडाला आलेलं हे फूल नसून तो त्या झाडावर वाढणारा बुरशीचा एक आविष्कार असू शकतो. किंवा दुसरा प्रकार म्हणजे दुसऱ्या झाडांच्या खोडांवर वाढणाऱ्या वनस्पती वर्गातील म्हणजेच वृक्षचर वनस्पती, एपिफायटिक प्लांट्स किंवा ऑर्किड नावाने ओळखली जाणारी वनस्पती. यात अनेकविध रंगांच्याही पुष्पवनस्पती आढळतात. ह्यांच्या जगात हजारो जाती आढळतात. हवेतील बाष्प आणि आर्द्रता शोषून घेण्यासाठी यांची खास प्रकारची मुळं असतात. अनेक ऑर्किड वर्षातून एकदाच फुलतात, त्यामुळे कधीकधी उंबराच्या खोडावर वाढलेल्या अशा ऑर्किडच्या फुलांना उंबराचं फूल म्हणत असतात. अंजीर, वड, पिंपळ हेही ह्या फायकस कुटुंबातलेच वृक्ष आहेत. याच्या फळांची रचनाही फळात फुलं अशी आहे. निसर्गात ह्या कुटुंबातील अनेक प्रकारची झाडं असतात. ह्या फुलांच्या समूहात मात्र असंख्य किडे असतात. ब्लास्टोफॅगा सेनस हा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांच्या सहजीवनातून या कीटकांचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागीभवन ही दोन्ही उद्दिष्ट साध्य होतात. या फळाच्या खालच्या बाजूला आपल्याला अगदी छोटंसं भोग दिसेल. कदाचित त्यातून एखाद दुसरा छोटासा कीटकही आत बाहेर करताना दिसेल. या छिद्रातून मादी आत शिरते, ती आत अंडी घालते आणि बाहेरचा मार्ग शोधताना फळाच्या तोंडाशी आतील बाजूला वळलेली अनेक ताठ कुसळ असल्याने तेथून ती बाहेर पडू शकत नाही आणि ती आतच मरून जाते. मार्ग शोधताना तिच्या अंगावरील परागकणांचे उंबरातील मादी फुलांवर सिंचन होतं आणि कालांतराने
उंबरातील नर फुले बहरतात. याच सुमाराला घातलेल्या अंड्यातून पिल्लं वाढतात आणि बाहेर पडतात. तिथेच त्यांच्या नरमाद्यांचा समागम होऊन नर मरतात. तोपर्यंत फळ सुकू लागतं. उंबराच्या वरच्या लहान लहान छिद्रातून माद्या बाहेर पडतात आणि अंडी घालण्यासाठी दुसऱ्या कच्च्या उंबराकडे जातात. अशा प्रकारचं हे जीवनचक्र आणि त्याच्या लीला चालूच राहतात. हे पाहिल्यावर राजा परांजपे यांच्या जगाच्या पाठीवर चित्रपटातील उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला ह्या गीतातल्या समर्पक ओळी आठवतात. ह्या झाडाला धार्मिक, सांस्कृतिक, आयुर्वेदिकही महत्त्व आहे. उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते. झाडाचा पाला, फळं, सालं गुरांना चारा म्हणून वापरतात. माणसंही याची फळं खातात. अनेक प्रकारचं औषध म्हणून ह्या झाडाचा उपयोग केला जातो. उंबराची फांदी तोडल्यास त्यातून बराच वेळ पाणी येत राहतं. ह्या पाण्याचा उपयोग ग्रामीण भागात औषधी म्हणून केला जातो. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे. याचं लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरतं म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला उंबरा किंवा उंबरठा बनवण्याची पूर्वी पद्धत होती. अनेक सामान्य वस्तू, घर बांधणी, शेतीच्या उपयोगाच्या वस्तू बनवण्यासाठी या लाकडाचा वापर करतात. पूर्वी सालीचा उपयोग उत्तम काळा रंग बनवण्यासाठी केला जायचा. धार्मिक होम हवनात समिधा म्हणून याच्या काड्या अर्पण करतात. ग्रामीण भागात या झाडाची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील अनेक पोलीस चौकी आणि एसटी स्टँडवर श्री दत्तगुरूंचं देऊळ असतंच आणि त्या परिसरात एखादं तरी उंबराचं झाड असतंच. डॉक्टर राणीबंग यांच्या गोईण या पुस्तकात असा उल्लेख आहे की आदिवासी लोकात लेकीसाठी सासर बघताना त्या घराच्या आसपास उंबराचं झाड असल्याची खातरजमा केली जाते. अनेकदा काहीशा अवघड जागी मात्र याची रोपं दिसतात. दुसऱ्या झाडावर, देवळाच्या कळसांवर, इमारतीच्या भिंतींमधल्या भेगांमध्ये, ड्रेनेज पाईप्सच्या बेचक्यात ही झाडं उगवलेली दिसतात. याचं मुख्य कारण उंबराचं झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचं आवडतं वस्तीस्थान असतं. यांची फळं अनेक पक्ष्यांचं आवडतं अन्न आहे. पक्षी फळं खातात. त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो. उंबराच्या बियांना कठीण आवरण असतं. जेव्हा माकड, कावळे, धनेश, वटवाघळं आणि असंख्य पक्षी हे फळं खातात तेव्हा त्यांच्या पोटातील उब आणि अन्नरस याने बियांवरचं कठीण आवरण निघून जातं आणि त्या रुजू शकतात. त्यामुळे या मंडळींची विष्ठा जिथे जिथे पडू शकते तिथे तिथे या उंबराची आणि वडापिंपळाची सुद्धा रोपं आपल्याला उगवलेली दिसू शकतात. बऱ्याच उंबराच्या पानांवर तुम्हाला अशा गाठी दिसतील. त्या म्हणजे काही कीटक आपली अंडी पानांवर थेट न घालता पानाच्या आतल्या थरात घालतात. त्यांना त्यासाठी एक विशिष्ट अवयव असतो. त्याने असं अंड घातल्यावर पानांवर एक गाठ तयार होते आणि त्याच्या पोकळीत त्या कीटकाची पूर्ण वाढ होते. या गाठी अलगद फोडल्यास त्यात एक जिवंत कीडा दिसून येतो. निसर्गातलं सजीवांचं एकमेकांवर अवलंबून असण्याचं उंबर हे एक ठळक उदाहरण आहे. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक करा.
बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा।